महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शिवगर्जना हे संपर्क अभियान आहे। 25 फेब्रुवारी ते 3 मार्च असं एक आठवड्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियान राबवलं जात आहे। गेल्या या महाराष्ट्रातल्या काही दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत, काही एकंदर राजकीय उलथापालथ झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि त्यामुळे या शिवगर्जना अभियानामार्फत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाणार आहे आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्रातल्या रिजन वाईज, विभाग वाईज शिवसेनेचा एक नेता, त्या नेत्याबरोबर एक उपनेता, एक युवासेनेचा प्रतिनिधी आणि एक महिला आघाडीचा प्रतिनिधी आणि त्यासोबत असलेले सर्व सन्माननीय संपर्क प्रमुख यांच्या मार्फत जी आजचं वस्तुस्थिती आहे, जे शिवसेना संपली म्हणतात, शिवसेना संपवणार म्हणतात, तर आज शिवसेना संपलेली नसून अगदी उद्धव साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे संकट नाही आहे, ही शिवसेनेला आणि मला मिळालेली सुवर्ण संधी आहे आणि मग या संधीचं सोनं कसं करायचं त्याकरता ही शिवगर्जना संपर्क यात्रा। माझ्या मते यापैकी कुणालाही राजकीय वारसा नाही आहे, कुणाचाही हे वारसा हक्काने आलेला एकही नाही माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे अगदी त्यांचे आता प्रमुख आहेत, आजचे मुख्यमंत्री, ते सुद्धा म्हणतात की ते रिक्षा चालवत होते, म्हणजे यांना वारसा राजकीय कुणालाही नव्हता। या सगळ्यांचा जन्म हा शिवसेनेमुळे झालेला आहे, राजकीय जन्म, आणि मग ज्या शिवसेनेमुळे राजकीय जन्म झाला ती शिवसेना राजकीय माता आहे आमची, त्याच मातेच्या पाठी त्यांनी खंजीर खुपसला आणि म्हणून सामान्य जनता महाराष्ट्रातली संतप्त आहे, वाट पाहते की हे कधी पुन्हा येत आहेत मतदान। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।